నమస్కారం శిక్గిరిమిత్రులను इंडियन फार्मर या युट्यूब चॅनेलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं खूप खूप स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कापसाची ही जी काय वाढ आहे ते साडेचार ते पाच फुटापर्यंत झालेली आहे आता वाढ ही जी आहे ती अति प्रमाणात होते काय होते झाड सरकळ वाढतंय फळपांद्या ज्या आहेत त्या फळपांद्या वाढ वाढत नाही आणि झाडाची उंची जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे काय होतंय काय शेतकऱ्यांचा आपल्याला मॅसेज येतोय की आमच्या झाडाची वाढ खूप होते यासाठी काय करायला पाहिजे यामध्ये दोन प्रकार असतात एक तर तुम्ही यामध्ये पीजीआर वापरू शकतात पीजीआर वापरल्यानंतर काय होणार ही झाडाची जी काय वाढ आहे तुमची वाढ थांबेल त्यानंतर ज्या काय आहे या फळपांद्यांची जी ही लांबी वाढायला सुरुवात होईल त्यानंतर नवीन फळपांद्या फुटणार आहे त्यानंतर हे जे काय दोन पात्यामधील अंतर आहे ते अंतर कमी करण्याचं काम या पीजीआर आरमुळे होणार आहे आता हे काय होतं काही ठिकाणी अंतर जास्त प्रमाणात झाल्यामुळे जे काय तर पत्त्यांची संख्या कमी म्हणजे काय होतं आपलं उत्पादन कमी होतंय झाड उंची वाढण्याच्या जा, जे काय ते वरती उंची वाढण्यासाठी जे काय अन्न पुरवठा लागतोय तो पूर्णपणे वरती जातोय फळपांद्याला अन्न पुरवठा कमी पडतोय मग आपण जर का पीजीआर वापरलं तर निश्चित स्वरूपात आपली ही जर का याबद्दल अंतर कमी तर नक्कीच जाणार आहे आता आणि पाचवी पाती बघू शकता तिथं लागते वाढल तर आपल्याला पण आपण उंची वाढवण्याचं केलं तर या उंचीची का जी काही फळबांधी हिची जी काही लांबी आहे वाढणार नाही कारण ही वाढली तर झाड आपलं एक कोलमाडू शकते किंवा पडू शकते किंवा हवा जर का आली तर यामध्ये आपल्या झाडाचं जाड नुकसान होणार आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पिजीआर वापरला तर हा एक फायदा आपल्याला यामध्ये होणार आहे पिजीआर वापरतेस तुम्ही चमत्कार वापरू शकतात लिवोसिन वापरू शकतात किंवा मार्केटमध्ये खूप प्रकारचे पिजीआर भेटतात त्यापैकी कोणतेही पिज्या घेऊन त्याची फवारणी करू शकतात त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे शेंडे कुडणी यामध्ये आपण जर का बघितलं तर हा जो का मेन शेंडा आहे हा शेंडा जर का आपण यामध्ये झाडाचा कुडला तर निश्चित स्वरूपात आपली याची वाढ थांबणारी इथं त्यानंतर आपल्या फळपांद्याची वाढ होणार आहे त्यानंतर यामध्ये आपण एक शेंड्याचा जो काय शेंडा कुडला आहे आपण मेन त्यानंतर एखादी जर का आपली फळबांधी खूप वाढलेली असेल तर तिचाही शेंडा कुडू शकतात म्हणजे काय होतं तिलाही परत जे काही उप आहे आहेत उप फळबांध्या फुटणार आहेत म्हणजे निश्चित स्वरूपात तिचा फायदा होणार आहे तुम्ही बघू शकता या झाडाली एक फळबांधी झाडाकडून खोडाकडून आली होती त्यानंतर इले एक दुसरी फळबांधी म्हणजे हिला पण पत्ती लागते तर अशा स्वरूपात आपल्या यामध्ये जे काय उत्पन्न वाढणार आहे तुम्ही बघू शकता ही एक फळपांदी खोडापासून आलेली त्यानंतर तिला एक दुसरी फळपांदी फुटली आणि तिला पण पत्त्या लागल्या आहेत म्हणजे काय होणार यांच्यामधलं पण अंतर कमी होणार आहे आता इथलं अंतर खूप कमी आहे म्हणजे काय होतं पत्त्यांची संख्या वाढते तिला अन्न पुरवठा व्यवस्थित होते आता झाडाचा शेंडा कमी केल्यामुळे अन्न पुरवठा आपला सगळीकडे पोहोचला जाणार धन्यवाद शेतकर मित्रांनो